हो काय सांगाल आपण या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून पुन्हा एकदा आलेला आहात आणि आपण एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाल्यानंतर ही पहिली भेट आपल्या मतदारसंघामध्ये आहे. साहजिक आहे, मी आतापर्यंत जेव्हा राजकारणामध्ये 5-7-10 दिवसाच्या वरती माझा गॅप राहिलेला नाही आहे. 15 दिवस आपण सगळ्या घडामोडी पाहिल्या, सुरत टू गोवा, गोवा टू गुवाहाटी, गुवाहाटी टू मुंबई, मुंबई टू जळगाव. त्याच्यामुळे आज 15 दिवसानंतर ज्यांच्या भरोशावर मी आमदार आणि मंत्री आहे त्यांना सगळ्यांना भेटण्याची माझी जी उत्सुकता होती त्यामुळे आज सगळ्यांना भेटतो आहे आणि माझी बाजू पटवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. तिकडे असतानाही बऱ्याच लोकांशी संपर्क झाला, बऱ्यांनीच या ठिकाणी निर्णयाला हो म्हटलेला असल्यामुळे मी तो निर्णय घेऊ शकलो आणि मला तरी असं वाटतं की आजच्या भेटीमुळे काही कामं आमची जी रखडलेली 15 दिवसात ती कामं होतील आणि काही नाराज जे कार्यकर्ते आहे त्यांना बोलून समजवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. ज्या शिवसेनेने आपलं लहानाचं मोठं केलं, थेट कॅबिनेट मंत्र्यापर्यंत नेऊन पोहोचवलं, त्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला आपल्याला सोडावं का लागलं आणि एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळण्याची का वेळ आली? बरेच कारणं आहे त्याला. मी आपल्यालाही बोललो की बरेच आमदार नाराज असताना आम्ही साहेबांना ही कल्पना दिली होती की आमदार नाराज आहे, मंत्री नाराज होण्याचा प्रश्न होऊ शकत नाही. पण त्यांचे जे दुःख नाही, आम्ही जे कोणावर आमदार मंत्री होतो तर आमदारांवर, पण आमदारांची जी कामं आहेत ती आमच्या खात्याची आम्ही करू शकत होतो. मग बाकी जी इतर कामं आहेत ती कामं जर करायची असतील तर मुख्यमंत्री किंवा इतर गोष्टींना सांगितल्याशिवाय कामं होणार नाही हे आम्हाला दिसत असताना, मोठे मोठे जे प्रकल्प आहे त्या बाबतीमध्ये आम्ही सांगायचो साहेबांना की आमदार नाराज आहे, आपण त्यांना बोलवलं पाहिजे, त्यांना समजवलं पाहिजे आणि त्यांच्यातला राग दूर केला पाहिजे. मग ते गेले की शिंदे साहेबांकडे जायचे आणि शिंदे साहेब त्यांना मदत करायचे. त्याच्यामुळे आज शिंदे साहेबांवर 40 आमदारांचा विश्वास, माझ्या माहितीप्रमाणे जगातली आणि देशातली पहिली एकमेव घटना आहे की 55 आमदार असलेली, सत्तेत असलेली 8 मंत्री आणि 40 आमदार फुटतात, लोक सत्तेतून बाहेर निघतात, असं पहिल्या वेळेस झालं आहे. शिवसेना खरी कोणाची? आमची आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत. मग उद्धव ठाकरेंची कोणती शिवसेना? त्यांनी आमच्या शिवसेनेला आशीर्वाद द्यावे. आगामी काळामध्ये जे त्यांचे सत्तेत सहभागी होते ते विरोधक राहणार आहे. मागच्या वेळेस काय केलं आपण? तेच केलं. लग्न कोणाशी, लव्ह मॅरेज कोणाशी? त्यामुळे राजकारणामध्ये आम्हाला, आम्ही काही भाजपमध्ये केलेलो नाही, भाजप पक्षात आम्ही प्रवेश केलेला नाही, आम्ही शिवसेना म्हणून उभे आहोत, शिवसेना पक्षात आहोत. 22 माजी आमदार आता शिवसेनेच्या संपर्कात आहे, 12 खासदार आमच्या संपर्कामध्ये आहे. त्यामुळे अजूनही तंबू सांभाळला पाहिजे असं मला वाटते. बघून ज्या भाजपने विधानसभा असू द्या, लोकसभा असू द्या, शिवसेनेला खरं तर पाडण्याचा प्रयत्न पुरेपूर केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं, त्याच भाजपाकडे आपण हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे जात आहेत. ज्या भुजबळांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकलं त्या भुजबळांबरोबर आम्ही बसलो, याच्यावरती मोठी घटना होऊ शकत नाही. का आता आमच्या नेत्याचं मत टी बाळू ज्यांनी बाळासाहेबांना म्हटलं आम्ही त्यांच्यावर बसलो, त्याच्यावरती कुठला विषय होऊ शकत नाही. आहेत ना 22 आमदार माजी आमदार संपर्कात आहे, 12 खासदार शिंदे साहेबांच्या संपर्कात आहे. त्यामुळे ही आग लांबपर्यंत जाणार आहे. शिवसेना वाचवणारी आग आहे, आम्ही उठाव केला आहे, बंडखोरी नाही. धनुष्यबाण कोणाचा? आमचा. राज्यामध्ये बंड पुकारलं होतं, त्यानंतर शिंदे साहेबांनंतर जर कुणाविषयी जर रोष व्यक्त केला गेला असेल तर ते तुम्ही मोठे नेते होते शिवसेनेचे. साहजिक आहे, तुम्हीच माझ्या लई क्लिपा दाखवल्या. कतलिया कही साप बदलले ते, आमने बाप नाही बदला, आमचा बाप बाळासाहेबच आहे. त्यामुळे कोणाला लागू होईल नाही, ज्यांनी बाप बदलवला आम्ही बाप नाही बदलवला, आमचा बाप हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहे आणि त्या शिवसेनेला वाचवण्याकरता आम्ही काम करतो आहे. जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी एकंदरीत म्हणजे अक्षरशः रडले होते, त्यांनी आवाहन पण केलं होतं काही लोकांनी. पूर्ण महाराष्ट्रातून मला आवाहन झालं की गुलाबराव तुम्ही परत या, गद्दार शब्द पण वापरला होता. या शिवसैनिकांची कशी समजूत काढणार तुम्ही आता? आम्ही तेच सांगतो, आम्ही गद्दार नाही, आम्ही शिवसेना सोडली आहे का? नाही, आम्ही शिवसेना वाचवतो आहे.